जम्मू काश्मीरच्या कुलगाममधल्या यारीपोरा भागामध्ये दोन भारतीय जवान शहीद तर एका नागरिकाचा मृत्यू झालाय. या ठिकाणी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून चकमक सुरू होती. या चकमकीमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. मृत दहशतवाद्यांकडून 4 AK-47 जप्त करण्यात आल्यात. यामधल्या 2 दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन तर दुसरे 2 हे लष्करे तैयबाचे खतरनाक दहशतवादी होते. या चकमकीमध्ये 3 दहशतवादी जखमी झालेत. त्यांचा शोध सुरू आहे. या वर्षातली सगळ्यात मोठी चकमक होती ज्यामध्ये आपले 2 जाबाज जवान शहीद झाले. जो पीछे टेररिस्ट मौजूद थे उन्होंने फायर खोला जिसके कारण ये सिविलियन तो शहीद हुआ ही. उसके साथ हमारे जो दो आर्मी के जो दो सामने जवान थे वो भी शहीद हो गए. इसके बाद हमने किसी तरह से वो बॉडी को बाहर निकाला, शहीद जवानों को बाहर निकाला और सिविलियन को बाहर निकाला. और उसके बाद हमने ऑपरेशन लॉन्च किया जिसमें कि हमने 4 उग्रवादी मार गिराए. उसमें से 2 HM के थे और 2 LET के थे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.